नमस्कार। काल पुन्हा समृद्धी महामार्गावर मोठा प्रवासी बसचा अपघात झाला। बसचे टायर फुटून बस डिवायडरवर जाऊन आदळली आणि जवळपास 25 प्रवाशांचा जळून होरपळून मृत्यू झाला। मनाला अतिशय वेदना देणारी अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केल्यानंतर गेल्या 8 महिन्यात सातत्यानं अपघाताची जणू काही मालिकाच या महामार्गावर सुरू झाली। अनेक तरुण कुटुंबाचा, तरुण दाम्पत्याचा, नवरा बायकोंचा, लहान मुलांचा अनेक अपघात या मार्गावर घडले। या अपघात थांबवण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळानं काही योजना तयार केल्या होत्या। त्याचे गाडीचे टायर चांगले असले पाहिजे, गाडी सुस्थितीत असली पाहिजे, वेग मर्यादा असली पाहिजे। परंतु काल जो अपघात झाला हा टायर फुटून झाला होता। माझा प्रश्न आहे की परिवहन महामंडळाचे लोक कुठे गेले होते? त्यांनी चेक केली नाही का आरटीओनी गाडी? एवढ्या मोठ्या बसचे टायर चांगले नाही, ते डस्ट बसचा टायर फुटला आणि बसला आग लागली। ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। मला तर असं वाटतं समृद्धी महामार्गावरचा प्रवास तातडीने थांबून द्यायला पाहिजे, तातडीने थांबवणं आवश्यक आहे। कारण राजकीय डावपेचातून, राजकीय महत्वाकांक्षेतून तुम्ही लोकांचा जीव घेऊ शकत नाही, लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही। तरुण कुटुंबाचा यामध्ये मृत्यू झाला आहे। नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला प्रवास आणि शिर्डीचा पुढचा प्रवास पुन्हा जो सुरू झाला त्यावरही अपघाताची मालिका सुरू झाली आहे। म्हणजेच याचा जो DRP आहे, याचं जे प्लॅनिंग आहे, हेच खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्गाचं चुकलेलं आहे। किंवा हा समृद्धी महामार्ग सुरू करण्याच्या पूर्वी ज्या व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे होत्या, वृक्ष लावून लागवड महत्वाची होती, महत्वाचे बोर्ड लावणं महत्वाचे होते, जागोजागी वाहतूक पोलीस उभे राहून वेग नियंत्रण करतील याकडे लक्ष देण्याची गरज होती। पण हे काहीही न करता केवळ आम्ही काहीतरी विशेष करतो आहे या भावनेतून या समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आला आणि गेल्या 8 महिन्यापासून प्रचंड मानवीय जीव यातून संपले। तातडीनं माझी विनंती आहे सरकारला की समृद्धी महामार्ग तातडीनं बंद करा। या महामार्गावर ज्या सुधारणा करायच्या त्या सुधारणा करा। या महामार्गावर वृक्ष लागवड करण्याची गरज आहे ती वृक्ष लागवड करा। अपघात कशामुळे होत झाले आहे त्याचा अहवाल सरकार जो प्राप्त झाला आहे त्या अहवालावर चर्चा करा आणि महामार्ग बंद करा। तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकांचे जीव सोपे नाही आहे। तरुण दाम्पत्याचे जीव गेले आहे, त्याची किंमत तुम्ही कशी काय मोजणार आहे? कोणालाही कवडीची मदत देखील सरकारनं केली नाही आहे। ज्या समृद्ध महामार्गावर जीव गेले आहेत, मृत्यू झाले आहेत, त्याच्यावर कवडीचीही मदत शासनानं त्यांना केली नाही आहे। मला असं वाटतं का मृतांच्या नातेवाईकाला, जखमीच्या नातेवाईकांना शासनानं मदत केली पाहिजे। मृतांच्या नातेवाईकांना किमान 5 लाख रुपये दिले पाहिजे आणि जखमींच्या पुरा उपचार शासनाच्या खर्चातून करून 50,000 रुपये त्याला तरतूदसाठी देणं अत्यंत गरजेचं आहे आणि समृद्धी महामार्ग तातडीनं प्रवाशासाठी बंद करण्यात यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि याकडे सरकार निश्चितपणे लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो।